Hello students, today we are going to start our new chapter number 13, carbon an important element. Okay, carbon an important element. Element म्हणजे काय तर मूलद्रव्य आपण ज्याला म्हणतो. मूलद्रव्य म्हणजे काय मूळ स्वरूपात आढळणारा means what the substance which is a form in the nature in a pure state is called as the element. Okay, या आधी तुम्ही element, mixtures किंवा compound ह्या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी थोडंसं अंडरस्टँडिंग किंवा ते वर्ड्स तुमच्या कानावरून गेलेले आहेतच म्हणून element म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके तर या ठिकाणी आपण जो कार्बनचा इलिमेंट बघणार आहोत कार्बन हा इलिमेंट स्पेशली या लेसनमध्ये आपण बघणार आहोत आणि कार्बन ची वेगवेगळे कोणते रूप आहे किंवा त्याचा उपयोग कसा होतो किंवा तो कशापासून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये मिळतो हे सगळं आपण या लेसनमध्ये या ठिकाणी स्टडी करणार आहोत. तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करूया कार्बनला. त्याआधी मी एक छोटीशी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगणार आहे किंवा त्याचं तुम्हाला इमॅजिनेशन त्या ठिकाणी करायचं. ओके आपण साखरेचे दाणे घेतले आणि त्यानंतर त्याला हीट केलं म्हणजे गरम केलं तर काय होतं ते काय होते वितळते आणि त्यानंतर त्याचं रूपांतर जास्तच हीट दिल्यानंतर काय होतं एक काळ्या रंगाचा पदार्थ त्या ठिकाणी जमतो आणि मग तो काय आहे मग तोच आहे कार्बन. ओके इट इज अ कार्बन अँड ऑल्सो वेन यू हीट ऑर वेन यू कंबस्ट एनी ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे काय तुम्ही कोणताही जैविक घटक ज्यावेळेला तुम्ही जाळतात वगैरे त्याचा जो रिमेन उरतो तोच म्हणजे काय असतो काळ्या रंगाचा कार्बनच असतो. ठीक आहे तर हा कार्बन आहे. मग या ठिकाणी पिरियडिक टेबलमध्ये कार्बनचा ऍटॉमिक नंबर हा काय आहे सहा आहे त्याचा सिम्बॉल सी आहे कॅपिटल सी आणि त्याच ठिकाणी त्याची व्हॅलन्सी पण काय आहे चार आहे म्हणजे तो व्हॅलंट असल्यामुळे अबंडंटली नेचरमध्ये फॉर्म होतो त्याची व्हॅलन्सी चार आहे. अबंडंटली म्हणजे खूप मोठ्या स्वरूपात वेगवेगळ्या कंपाऊंड्स मध्ये आपल्याला कार्बन हा निसर्गामध्ये मिळतो. ओके मग तो कसा कसा मिळतो किंवा कशा पद्धतीने मिळतो किंवा त्याची रूप आहे का हे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट आहे आता आपण त्याच्या प्रॉपर्टीज बघूया. कार्बनच्या प्रॉपर्टीज क्रिस्टलाईन नॉन क्रिस्टलाईन मध्ये आपण जातो. क्रिस्टलाईन म्हणजे काय ज्याचं दाणेदार रूप त्याला आपण क्रिस्टलाईन म्हणतो आणि त्यातले तीन अपरूप अलोट्रॉप्स ऑफ कार्बन हा एक नवीन टॉपिक त्या ठिकाणी आहे. अलोट्रॉप्स म्हणजे काय अवरूप आपण ज्याला म्हणतो म्हणजे एकाची अनेक रूप आहे की नाही. तर कार्बनच्या या ठिकाणी अनेक रूपांमध्ये म्हणजे काय आहे तर कार्बन पहिला डायमंड म्हणजे हिरा आहे तर त्याचं अपरूप आपण बघणार आहोत. पहिलं डायमंड हा हिरा तर त्याच्यामध्ये प्रत्येक एक कार्बनचा आयटम हा दुसऱ्या चारशी कनेक्टेड असतो म्हणून त्याचं टेट्रागोनल स्ट्रक्चर त्या ठिकाणी असतं. डायमंडचा डेन्सिटी आणि हे जर घेतलं सर्वात कठीण असं कार्बनचं ते अपरूप आहे हे लक्षात घ्या. ओके अलोट्रॉप्स हे खूप टफ असं अलोट्रॉप त्या ठिकाणी कार्बनचं ते आहे कोण डायमंड आणि डायमंडचा उपयोग आपल्याला माहिती आहे काच काच बनवण्याच्या कारखान्यामध्ये किंवा वेगवेगळ्या ज्वेलरीजमध्ये खूप आवडतीचा विषय असतो तो मग त्या ठिकाणी त्याचा डायमंडचा उपयोग होतो. दुसरा अवरूप आपण या ठिकाणी बघत आहोत ग्राफाइट. ग्राफाइट म्हणजे काय तर या ठिकाणी अजून एक मला छोटीशी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगावीशी वाटते. तुम्ही पाहिलं असेल जरी केलेलं नसेल तरी वन ऑफ द पेन्सिल यू हॅव टू टेक देअर म्हणजे एक पेन्सिल घेतली दोघं बाजूने तिला आपण जस्ट शार्प केलं आणि त्याच्या ठिकाणी दोघं साईडला आपण इलेक्ट्रिसिटी वायर कंडक्शन करणारी जी वायर आहे ती अशी आपण अरेंज केली आणि मग त्याला एक छोटासा तुम्ही बल्ब जर त्या ठिकाणी लावला तर तो बल्ब ग्लो होतो बॅटरी लावून ऐकी नाही. म्हणजेच काय तर ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हे लक्षात घ्या. त्याचबरोबर डायमंड इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हा त्यातला फरक आहे. परंतु अवरूप तर ते दोघंही कशाचे आहे कार्बनचेच आहे परंतु ग्राफाइट हा त्याची प्रॉपर्टी वेगळी आहे. ओके तर ग्राफाइटचा उपयोग आपण सेलमध्ये वगैरे आहे की नाही टॉर्च मध्ये आपण जे सेल टाकतो आणि ती जर तुम्ही फोडून पाहिली तर एक काळ्या रंगाची दांडी निघते मग ती काय आहे कार्बनचा अवरूप म्हणजे ती काय आहे ग्राफाइट आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं जातं ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. थर्ड वन इज अ फुलरीन. फुलरीन हा एक बकीबॉल म्हणून ओळखला जातो कारण त्याच्यामध्ये जसं ग्राफाइट मध्ये काय आहे की तो हेक्झागोनल स्ट्रक्चर आहे म्हणजे एक कार्बनचा आयटम हा दुसऱ्या सहाशी जुडलेला असतो म्हणून तो काय आहे हेक्झागोनल स्ट्रक्चर आहे. पण या ठिकाणी फुलरीन मध्ये एक कार्बन दुसऱ्या 60 वगैरे 60 वगैरे अशी जुडला म्हणून C60 हा पहिलं फुलरीन नावाचं कार्बनचं अवरूप टॉप ऑफ कार्बन हे त्या ठिकाणी शोधलं गेलं आणि मग त्याचे उपयोग काय तर सर्वात चांगलं असं इन्सुलेटर गुड इन्सुलेटर म्हणून त्या ठिकाणी फुलरीनचा युज केला जात असतो. यानंतर
त्यानंतरचा जो नॉन क्रिस्टलाइन पार्ट अमॉर्फस आपण ज्याला म्हणतो तर तो नॉन क्रिस्टलाइन पार्ट म्हणजे कोणता आहे कार्बनचा तर त्यामध्ये आहे तो कोळसा. कोळसा माहिती आहे की नाही सर्वांना? आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी कोळसा हा कसा फॉर्म होतो, जेव्हा एखादं लाकूड आपण जाळतो आणि त्या ठिकाणी जर ते विझवून टाकलं जळताना तर तो जो उरलेला काळा भाग जो आहे तो काय असतो? मग कोळसा असतो. त्यालाच कोल असं इंग्लिशमध्ये म्हणतात. कोळशाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहे. त्यामध्ये चार प्रकार जे आपल्याला स्टडीला आहे ते पीठ आहे, त्यानंतर जो त्याचा लिग्नाइट बिटुमिनस कोल म्हणजे पीठ कोल, लिग्नाइट कोल, बिटुमिनस कोल, अँथ्रेसाइट कोल, मग हे त्याचे कोळशाचे प्रकार आहे. यामध्ये पाण्याचं प्रमाण, कोळसा म्हणजेच काय आहे? कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. कोल इज अ मिक्सचर ऑफ द किंवा इथं प्रेझेंट देअर कोळशामध्ये काय आहे? कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन या तिघांचं मिक्सचर आहे. म्हणून या ठिकाणी कोळशाचे प्रकार आहे आणि त्यांच्यामध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार त्यांचे त्या ठिकाणी ते प्रकार पडले. आणि सर्वात शेवटचा जो अँथ्रासाइट हा नावाचा जो कोळसा आहे त्याच्यामध्ये पाणी कमी, म्हणजे प्युअर कोळसा त्या ठिकाणी त्याला म्हटला जातो. यानंतर क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये त्याचा दुसरा प्रकार आहे चारकोल. चारकोल म्हणजे काय? जे अॅनिमल्स रिमेन्स आहे, जसं काही प्राणी मेल्यानंतर त्याचे हॉर्न्स म्हणजे शिंग किंवा त्याचे बोन्स म्हणजे हाडं वगैरे जे जमिनीमध्ये पुरले जातात ते कालांतराने एका कोळशाच्या रूपामध्ये कन्वर्ट होतात. किंवा आपण जर एखादं लाकूड जळलं इनसफिशियंट एअरमध्ये, म्हणजे कमी हवेमध्ये जेव्हा एखादं लाकूड जळतं आणि मग जो काळ्या रंगाचा पदार्थ होतो तो काय असतो? मग चारकोल. त्याचा थर्मल पॉवर स्टेशन्समध्ये, वेगवेगळ्या केमिकल लॅबोरेटरीजमध्ये वगैरे चारकोलचा वापर केला जातो, कोक बनवण्यासाठी सुद्धा. आता कोक काय आहे? तर कोक हा एक मोठं फ्युअल म्हणून यूज होतं. कोक हा प्युअर कोळसा असं म्हटलं जातं. क्रूड ऑइल मधून निघणारा तो प्युअर कोळसा असं त्या ठिकाणी कोकला ओळखलं जातं. आणि कोक हा सुद्धा चांगलं फ्युअल म्हणून त्या ठिकाणी यूज होतो. आणि हे सगळे कशाचे प्रकार आहेत? मग कार्बनचे आहे आणि कार्बनचा हे सगळे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म आपण या ठिकाणी पाहिले. चला मग थांबूया. थँक्यू.